श्रीराम समर्थ श्री दासाचे आत्मकथन श्रीराम रामदासी श्रीराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून आपण पाहत आहोत भाग क्रमांक पस्तीस नर्मदा काठी भक्ती सुरू देवाला प्रत्येक वस्तू अर्पण करताना आपले अहम ममत्व आपल्याजवळ ठेवू नये आपला देह आपली वाणी आपली मन सद्गुरूंच्या चरणी अर्पण झाले पाहिजे श्री समर्थ सांगतात काया वाचच्या मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती ऐसीची सद्गुरूंचे भजन करुणी असावे अनन्य या नाव भगवतजन पाचवी भक्ती ऐसी पूजानं घडे बरवी तरी मानसपूजा करावी मानसपूजा अगत्य भावी परमेश्वरासी काया वाचा मन चित्त वित्त म्हणजे पैसा जीव व प्राण ही सगळी भगवंताच्या पायी अर्पण करून अगदी मनापासून त्याची पूजा करणे यास अर्चन भक्ती म्हणतात याचप्रमाणे आपल्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांची पूजा करून सद्गुरूंना अनन्य शरण जाणे आणि त्यांना म्हणावे तुमच्याशिवाय मला दुसरे खरे सत्य नाही या भावनेने सद्गुरूंची पूजा करणे हीच खऱ्या भगवंताची पूजा समजावी अत्यंत प्रेमाने पूजा केलेली भगवंताच्या चरणी पोहोचते ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष पूजा करत असतो त्याचप्रमाणे सद्गुरुदेवांना मनानेच प्रत्यक्ष आवाहन करून त्यांना सुंदर सिंहासनावर बसवून त्यांची मनानेच कल्पना करून विविध उपचार करून पूजा करावी याला मानसपूजा म्हणतात जेव्हा संत मंडळी पूजा करतात तेव्हा ते फक्त उपचार करण्यासाठीच द्वैत स्वीकारतात म्हणजे मी आणि भगवंत असे एकाचेच दोन होऊन भक्ती करतात कारण मायेचा आधार घेतल्याशिवाय म्हणजे मी आणि तू हे द्वैत स्वीकारल्याशिवाय भक्ती करताच येत नाही एवढ्यासाठीच समर्थ म्हणतात स्तवन भजन भक्ती भाव माये वाचूनी नाही ठावं माझे प्राणप्रिय सद्गुरुदेव जेव्हा श्रीरामप्रभूंची पूजा करीत असत तेव्हा साक्षात श्रीरामप्रभू श्रींच्या समोर प्रकट होत असत एवढेच नव्हे तर श्रींना आज थोडासा ज्वर ताप आला तर श्रीरामप्रभूंच्या डोळ्यात पाणी येत असे श्रींचा विरह रामाला सहन होत नसे याबाबत या स्त्रींच्या जीवनामध्ये एक हृदयद्रावक प्रसंग घडला होता एकदा स्त्रींची स्वारी सकाळी नऊ वाजता श्री रामप्रभूंच्या समोर भजन करण्यास उभी राहिली श्री भजनाला उभे राहताच बरीच भक्त मंडळी भजन ऐकण्यास हजर झाली भजन करता करता मधूनमधून स्वारी निरूपण करीत असे सर्वजण स्त्रींच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेले होते इतक्यात श्रींनी पुढील अभंग घोळून घोळून म्हणू लागले त्रेपन्न वर्ष भूमी भार आता पाहू आपुले घर देह मर्यादा स्तरली मागे भक्ती कराभली तुम्हा सांगितल्या खुणा विसरू देऊ नका मना दीनदास आनंदला राम बोलवितो मला हा स्त्रींचा हृदयविदारक अभंग ऐकून सर्व मंडळींचे डोळे उघडले आणि स्त्रींच्या निर्वाणीची भाषा ऐकून सर्व लोकांची घाबरगुंडी उडाली अभंग म्हणून झाल्यावर श्री म्हणाले हे पहा आज मी जाणार आपण कसे वागावे हे सर्वांना समजावून सांगितले आहेच कोणीही माझ्या रामाला विसरू नये माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काळ घालवावा हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला पुरुष स्त्रिया व मुले सगळी मंडळी रडू लागली काही तर मोठ्याने आक्रोश करू लागले काही लोक स्त्रींच्या पाया पडून आपण जाऊ नका अशी कळवळून विनंती करू लागले लहान मुले त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना न जाण्याबद्दल विनवू लागल्या परंतु स्त्री कोणाचेच ऐकेनात ते म्हणाले काहीही झाले तरी आज मी गोंदवले सोडणार मग मात्र सर्वांची खात्री झाली म्हणून सर्व लोकांनी स्त्रींच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नंतर श्रींनी रामाच्या चेहऱ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहून साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले रामा माझ्या मागे या सर्वांना तू सांभाळ असे बोलून स्वारी मंदिराच्या बाहेर आली तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला अंगात नुसती कफनी डोक्याला काही नाही पायामध्ये खडावा घातलेले अशा अवस्थेत स्त्रींची स्वारी रस्त्यावर टांगा उभा होता तेथपर्यंत आली पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळेचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते दुपारची बारा वाजण्याची वेळ होती म्हाताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता ज्यांच्यासाठी सर्व लोक गोंदवलेस आले ते स्त्रीच सूचना न देता एकदम कायमचे जाण्यास निघाले त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेना गोंदवल्याचा प्राण जाण्यास निघालेला पाहून प्रत्येकजण आपला खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन स्पुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हते शेवटी स्त्री टांग्यामध्ये बसले व टांगा चालू झाला खरेच आहे श्रींना कोण अडवणार पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकजण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होता इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला म्हणून श्रींनी टांगा थांबवण्यास सांगितले एवढ्यात तो मनुष्य टांग्याजवळ येऊन हजर झाला आणि श्रींना म्हणाला महाराज राम सीता लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रू धारा वाहत आहेत हे ऐकून श्री एकदम उद्गाले खरंच आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला टांग्यामधून उतरल्यावर श्रींनी हातपाय धुतले आणि सोवळे नेसून रामापुढे गेले रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली मग मात्र श्रींना घरीवरून येऊन डोळ्यांना टचकन पाणी आले आणि श्री म्हणाले मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे हा बघ मी राहिलो आता तू रडायचा थांब हे श्रींचे गोड शब्द ऐकून रामाच्या लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले श्री आता गोंदवल्यासच राहणार असे समजल्यात दोन तीन तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली नंतर श्री सर्वांना म्हणाले चला चला आटपा लवकर स्नान करा रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळवू नका दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला शिवाय अन्नदान मोठ्या प्रमाणात गेले तिसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री श्री स्वतः भजन करण्यास उभे राहिले गेले दोन तीन दिवस गोंधळ्याचे वातावरण फारच आनंदाचे होते त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की स्त्रींची स्वारी नाचत नाचत रामरायाच्या समोर गेली तेव्हा राम वा श्री रामप्रभूंच्या डोक्यावरील तुरा उडून स्त्रींच्या अंगावर येऊन पडला हे पाहून सर्वांना कौतुक व आश्चर्य वाटले भजन आटोपून आरती झाल्यावर श्री म्हणाले चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कोठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील साक्षात देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये कसलीही भेळ असता कामा नये या प्रसंगावरून श्रींचे रामावर आणि रामाचे स्त्रींच्यावर किती अगाध प्रेम होते हे दिसून येते श्री रामप्रभूंच्या डोळ्यातून अश्रू येताच या स्वारीने आपला नैमिषारण्यात जाण्याचा बेत रहित केला ही संत मंडळी पाषाणाची मूर्ती म्हणून कधी त्या मूर्तीकडे पाहत नसून साक्षात सजीव देहधारी भगवंतच समोर उभा आहे अशा जिवंत भावनेने मूर्तीकडे पाहतात म्हणून त्या मर्यादा पुरुषोत्तमाला आपल्या विधीच्या मर्यादा तोडून पाषाणाच्या मूर्तीतून दिव्य भक्तासमोर प्रगट व्हावे लागते आमच्या स्वारीचे श्रींच्या कृपेने सर्व काही उत्तम चालले होते सकाळी देवाची पूजा आटोपल्यावर पुन्हा नऊ ते अकरा गुहेत जाऊन नामसाधनेस बसत असे अकरानंतर आश्रमातल्या मारुतीच्या मंदिराजवळ गोशाळेत नैवेद्य तयार करीत असे या ठिकाणी परमहंस महाराजांच्या वेळी गोशाळा होती आता त्या शाळेचे रूपांतर भोजनगृहामध्ये झाले आहे या आश्रमाचा पूर्व इतिहास पुढील प्रमाणे आहे या आश्रमाचे मूळ संस्थापक म्हणजे परमहंस चंद्रशेखरानंद सरस्वती हे होत पूर्वी या महायोगाची स्वारी हिमालयाच्या कुशीत राहत असे हे एक जबरदस्त महायोगी होते एकदा या स्वारीने प्रारब्ध वशात चुकून विषारी कंद खाल्ला त्यामुळे यांच्या देहाला अत्यंत दाह झाला हिमालयातल्या अनेक जडीबुटींचा प्रयोग करून देखील अंगाचा दाह शमला नाही तेव्हा ही स्वारी आपला भोग रामावर सोपवून कालक्रमणा करू लागली एके दिवशी या योगाला हिमालयात नर्मदा मातेने प्रत्यक्ष प्रकट होऊन दर्शन दिले आणि म्हणाली बाळ माझ्या कुशीत राहाव्यासे तुझी प्रकृती पूर्ववत होईल असे सांगून नर्मदा मैया अदृश्य झाली दृष्टांतानुसार ही योग्याची स्वारी मोर टक्क्याला येऊन नर्मदा किनारी स्मशानात येऊन स्थिरावली साक्षात नर्मदा मातेने प्रकट होऊन या योग्याला स्नान घातले आणि ही स्वारी पूर्ववत झाली ही योग्याची स्वारी सन एकोणीसशे वीसला या ठिकाणी आली होती तेव्हा येथे अत्यंत घनदाट जंगल असून अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे काही वृक्ष होते एका वृक्षाखाली ही स्वारी अगदी नग्नावस्थेत राहत असे या स्वारीला राजे लोकांची फार चीड होती शेळ्या मेंढ्या सांभाळणाऱ्या गरीब धनगर लोकांशी या स्वारीचे चांगले जमत असे या स्वारीच्या हातात एक खापराचा कटोरा होता एकदा एक गंमत झाली इंदूरचे एक श्रीमंत राजेसाहेब या स्वारीच्या दर्शनासाठी लवाजमासहित आले तेव्हा हे योगीराज आपल्या फक्कड मस्तीमध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले होते राजे साहेबांनी नमस्कार करून सुंदर मोत्याचे हार स्वारीला अर्पण करण्यासाठी ते हार आपल्या हातात घेऊन त्यांच्या पुढे केले तेव्हा या महायोगाने एक दिव्य लीला केली खापराचा रिकामा कटोरा घेऊन तो त्या राजासमोर हवेत उलटा धरला त्याबरोबर त्या दिव्य कटोऱ्यातून एकामागून एक अतिसुंदर मोत्यांचे हार खाली पडू लागले ते पाहून राजाने आश्चर्यचकित होऊन आपली मान खाली घातली आणि शर्मिंदा होऊन राजा परमहंस योग्याला शरण आला काही दिवसानंतर हाच राजा पुन्हा एकदा दर्शनाला आला होता तेव्हा नुकतीच गुहा बांधून तयार झाली होती आणि त्या गुहेत परमहंस योग्यांची स्वारी समाधी लावून बसली होती गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ योग्यांच्या आज्ञेने दोन सेवक बसले होते त्यांना योग्यांची सक्त ताकीद होती की कोणालाही आत सोडायचे नाही परंतु राजाची स्वारी परवानगीशिवाय गुहेत दर्शनासाठी गेली त्या अंतर्ज्ञानाची योग समाधी उतरली तेव्हा राजाकडे पाहून योगीराज लाल बुंधडो म्हणाले राजा यापुढे येथे येशील तर याद राख हे त्या योग्यांचे क्रोधाचे भाषण ऐकून राजाचे अंग थरथर कापू लागले आणि तशाच स्थितीमध्ये राजा परत गेला यानंतर राजाला पश्चाताप झाला परंतु बालहट्ट स्त्रीहट्ट आणि योगी हट्ट यापुढे कोणाचेच काही चालत नाही या दिव्य योग्यांच्या हट्टापुढे राजहट्टाचे काहीच चालले नाही तेव्हापासून राजाची स्वारी अतिदुरूनच दुर्बिणीतून दर्शन घेऊ लागली सर्व हट्टांमध्ये योगीहट्ट उल्लंघण्यास कठीण आहे काही दिवसांनी शिष्य रूपाने या योगीराजांना एक रत्न मिळाले त्यांचे नाव वेदमूर्ती बाळकृष्ण पराडकर हे वेदशास्त्र संपन्न असून नरसोबावाडीच्या जवळच असलेल्या कुरुंदवाड या गावचे होते परमहंस योगाने यांना ब्रह्मचार्याची दीक्षा देऊन त्यांचे नाव ओंकारानंद असे ठेवले खरोखरच हे ओंकारानंद भाग्यवान होत परमहंसांच्या पश्चात यांनी अठ्ठावन्न वर्ष आश्रम सांभाळला परमहंसांच्या वेळी साध्वी रामबाईसुद्धा हयातीत होत्या या दिव्या साध्वीला परमहंस महाराज आई म्हणून संबोधित असत परमहंसाने देह सोडल्यानंतर गुजरातमधून आशाबाई देसाई ओंकारानंद महाराजांच्या चरणी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली शरण आल्या यांनी आता अलीकडेच म्हणजे सन एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमच्या स्वारीच्या मांडीवर वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी राम इच्छेने प्राणत्याग केला असो इकडे आमची स्वारी दिव्य कृपेने साधना उत्तम चालली होती इकडे स्त्रींच्या दिव्य कृपेने साधना उत्तम चालली होती ठरल्याप्रमाणे आशाबाईंची स्वारी डोळ्याचे ऑपरेशन करून आठ दहा दिवसानंतर आश्रमात सुखरूप आली या बाईंचे वय यावेळी त्र्याऐंशी वर्षाचे असून बाई मनाने फार खंबीर होती यांचा आवाज मोठा बुलंद होता अंगाने गोऱ्या असून ठेंगण्या होत्या या बाईंना चहा पिण्याची आणि इतरांना पाजण्याची भारी हाऊस होती यांचा स्वभाव मोकळा असून बडबड्या होत्या यांची स्मरणशक्ती फार दांडगी होती एका हातात रुमाल आणि दुसऱ्या हातात तोता छाप तपकिरीची डबी असे तपकीर सुंधल्यावर या बाईंची स्मरणशक्ती जागृत होऊन अनेक जुन्या गोष्टी सांगत असे वेळप्रसंगी सेवक मंडळींना अनंत शिव्यांची लाखोली भेट करीत असत शिव्यांच्या सरबत्तीमुळे सेवक मंडळी आपापला व्यवहार चोख बजावीत असत ही आशाबाईंची स्वारी बाहेरून कडक वाटणारी पण आतून प्रेमळ होती या बाईंची अध्यात्माची खोली चिकित्सक लोकांना कधीच आकलन झाली नाही या माऊलीचे आमच्या स्वारीवर पुत्रवत प्रेम होते या माऊलीला फारच बोलाव्यास लागत असल्याने आमच्या स्वारीने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मौन धरले सायंकाळी मौन सुटल्यानंतर आमचे खूप बोलणे होत असे मी त्यांच्याशी फार मोजमापानेच बोलत असे असो आता आपण परमहंस आश्रमातल्या दिव्यानुभवांकडे वळूया एके दिवशी आमची स्वारी नेहमीप्रमाणे दुपारी गुहेत जपास बसली होती जप चालू असताना पाठीवरून कोणीतरी हात फिरवल्याचा भास झाला म्हणून मी मागे वळून पाहिले परंतु कोणीच नव्हते पुन्हा स्त्रींच्याकडे पाहून जपास सुरुवात केली तो स्पर्श जेव्हा पाठीवर झाला तेव्हापासून मात्र पाठीच्या कण्यामध्ये विशेष अशी स्पंदने जाणवू लागली पुन्हा साधारण एका तासाभराने तोच दिव्य स्पर्श झाला लगेच मी मागे नजर टाकली परंतु पूर्वीप्रमाणेच अनुभव आला आजूबाजूला कोणीच नव्हते परंतु त्या दिव्य स्पर्शाने मात्र माझ्यामध्ये विशेष काहीतरी विलक्षण शक्तीचा अनुभव जाणवत होता जग पूर्ण झाल्यावर श्रींना साष्टांग नमस्कार घातला तर काय आश्चर्य अगड बंब अशी महा त्या महायोगाची स्वारी श्रींच्या सिंहासनावर आरूढ झालेली त्या स्वारीला मी बरोबर जाणले कारण त्यांची एक भली मोठी तजवीर आश्रमात रोजच पाहत होतो हेच ते महायोगी परमहांस चंद्रशेखरानंद सरस्वती होत यांनी श्रींच्या सारखेच अर्ध पद्मासन घातलेले असून अगदी श्रींसारखेच हातात माळ घेऊन बसलेले पाहून मला दोघांमध्ये बरीच साम्यता जाणवली नंतर मी त्यांना जवळून निरखू लागलो तेव्हा या स्वारीने मजकडे पाहून स्मित हास्य केले आणि म्हणाले बाळ काय पाहतोस मी सर्व ठिकाणी व्यापून आहे हे शब्द बोलून होते न होते तोच त्या परमहंसांच्या चेहऱ्याच्या ठिकाणी माझ्या स्त्रींचा चेहरा दिसला त्याबरोबर मी भानावर आलो आणि श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो एवढ्या स्त्रींची स्वारी एकाएकी अदृश्य झाली या, या प्रसंगानंतर स्त्रींच्या तीनशे पासष्ट प्रवचनांचा ग्रंथ उघडून त्यातल्या दोन ओळी वाचल्या तेव्हा त्यात असे वाचले सद्गुरु तत्त्व हे सर्व व्यापक आहे हे कोठेही प्रकट होऊ शकते असा त्या वाक्यांचा संदर्भ होता खरोखर स्त्रींची प्रवचने अत्यंत प्रासादिक आहेत आपल्या कोणत्याही प्रकारच्या शंका असोत त्यात त्या शंकांचे समाधान कायम सोप्या भाषेत केले के आहे तीनशे पासष्ट प्रवचने म्हणजे श्रींची साक्षात वाणीच आहे आजपर्यंत अनेक संत मंडळी झाली आणि सृष्टीच्या नियमानुसार त्यांनी देहत्याग केले परंतु ही सर्व संत मंडळी त्यांच्या ग्रंथरूपाने आजही आहेत आजही संतांचे ग्रंथ जे कोणी भक्तिभावाने वाचतात त्यांना आजही त्या संतांची साक्ष मिळत असते माझ्या स्त्रींची लीला अतिदिव्य आहे आजही अनेक भाविक भक्तांना ते साक्षात दर्शन होत असते स्त्रींची स्वारी साक्षात परब्रह्म स्वरूप असल्याने ती कोणतेही रूप धारण करू शकते स्त्रींचे सामर्थ्य वर्णन करून सिद्ध करणे ही गोष्ट अत्यंत कठीण आहे परब्रह्माचे वर्णन करणे अशक्य आहे मुक्त महापुरुषांनी जरी देह ठेवला असला तरी ते देह असतानाच तरी ते देहात असतानाच परब्रह्माशी तदाकार झालेले असल्याने त्यांना त्या परब्रह्माचे सामर्थ्य संपूर्णपणे प्राप्त झालेले असते लोकोद्धारासाठी मायावी मानवी रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतात आणि अवतार कार्य आटोपले की पुन्हा त्या मायावी मानवी रूपाचा त्याग करतात या उपरात कोणाला त्यांच्या मायावी मानवी रूपाचे दर्शन हवे असल्यास त्यांना जरूर दर्शन देऊन पावन करतात जरी माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथाने देहाचा त्याग केला असला तरी ते परब्रह्मच असल्याने आपल्या लाडक्या भक्तांसाठी सदैव साक्षात सगुण दर्शन देतात ते भक्तांना दर्शन देण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत परंतु दर्शन घेणारा दुर्मिळ आहे स्त्रींचे अंतःकरण अत्यंत कोमल आहे जशी एखादी माऊली नऊवारी लुगडे नेसून श्री रामप्रभूंसाठी सोहळ्यात नैवेद्य तयार करीत आहे आणि तिचे अत्यंत असे लाडके तहानुले आईने घ्यावे म्हणून रडत आहे अशावेळी त्या मुलाच्या आईला कीव येते परंतु त्या बिचाऱ्याचा लंगोट पिवळा झाला असल्याने ती त्याला उचलून घेऊ शकत नाही अशावेळी इतर कोणी येऊन त्याला स्वच्छ करून आईकडे देतात तेव्हा ती माऊली त्याला आनंदाने घेऊन चुंबन घेते अगदी तसेच अध्यात्मात आहे विषयरूपी मलिन वस्त्रे धारण केलेली असल्याने भगवंत तथा सद्गुरू लांबूनच त्या सोहळ्यातल्या माऊलीप्रमाणे राहतात नामस्मरण रूपी जलाने विषयरूपी मलिन वस्त्रे स्वच्छ झाली की सद्गुरू भगवंत त्या भक्ताला अत्यंत प्रेमाने आलिंगन देतात म्हणून नामस्मरण अहोरात्र घेत राहावे म्हणजे आपले मलिन विषयरूपी वस्त्रे स्वच्छ होऊन त्या परब्रह्म सद्गुरूंच्या मांडीवर झोपून स्वच्छंदपणे मुक्तपणे ब्रह्मानंद रूपी दुधाचे स्तनपान करता येते नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे आपल्याकडून प्रत्येक घडणारे कर्म दिव्य रूप धारण करते अशा शुद्ध अंतकरणाने सद्गुरू भगवंताची पूजा केल्यास आपल्याला त्याचा प्रतिसाद उत्तम मिळतो ज्याचे अंतःकरण शुद्ध असते त्याच्या अधीन भगवंत असतो अशा दिव्य भक्ताचे भगवंताला ऐकावे लागते अशा भक्ताची सर्व कर्मेच अतिदिव्य असतात वास्तविक पाहिले असता असे दिव्य भक्त स्वतःच भगवत स्वरूपच झालेले असतात म्हणूनच अशा संतांना भगवंताचे सामर्थ्य प्राप्त झालेले असते मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी थोरल्या देवाचे महत्त्व प्रतिपादन केलेले आहे थोरला देव म्हणजेच साक्षात परब्रह्म होय आणि ह्याच परब्रह्माशी संत मंडळी तद्रूप झालेली असतात हेच परब्रह्म एकाचे अनेक होऊन देवभक्त गुरु शिष्य पती पत्नी वगैरे रूपाने नटलेले आहे ब्रह्म चैतन्य ब्रह्मानंद आनंदसागर महाभागवत ही सर्व रूपे एकाच परब्रह्माची आहेत एकच ब्रह्म अनेक होऊन नटलेले आहे जे ब्रह्म सद्गुरू झाले तेच ब्रह्म शिष्य रूपाने सद्गुरूंची सेवा करू लागले एक अज्ञानी तर एक ज्ञानी ही सर्व त्या एका परब्रह्माचीच अतर्क लिला आहे निराकार ब्रह्म भक्ताच्या उत्कट भावनेमुळे साकार रूपात प्रकट होते म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात देहधारी मानवाला आपल्यासारख्याच देहधारी भगवंतावर प्रेम करणे सोपे होते म्हणूनच ते परब्रह्म सद्गुरूंच्या माध्यमाने सगुण रूपात अवतरते अशा सगुण भगवंताचे प्रेम संपादन करण्यासाठी अर्चन भक्ती म्हणजेच पूजा विधी जन्मासाली श्री समर्थ रामदास स्वामींनी या भक्तीचे दासबोध ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन केले आहे साधकांनी या ग्रंथाचे अवश्य अवलोकन करावे या ग्रंथामध्ये सगुण भजनाविषयी समर्थांचे विचार अति दिव्य आहेत दिव्य महापुरुषांचे विचार दिव्यच असतात जो अशा महापुरुषांचे अनुकरण करतो तोही दिव्यत्वास पोहोचतो पोचतो माझ्या प्राणप्रियश्रींसारखे अद्वितीय महापुरुष हे, महा हे मुक्तच झालेले असतात तरीसुद्धा आपल्या प्रिय भक्तांच्या प्रेमभावनेमुळे त्यांच्या शुद्ध भावनेमुळेच त्यांना सगुण दर्शन देतात सद्गुरूंनी देह ठेवल्यावर देखील आपले सद्गुरू गेलेच नाहीत ते आहेतच अशी ज्या भक्ताची परिपूर्ण भावना असते अशा भक्तांना सद्गुरू त्यांच्या भावनेनुसार प्रत्यक्ष सगुण देहामध्ये दर्शन देतात म्हणूनच समर्थ म्हणतात तो तरी आपण नाही गेला लोक की प्रत्यक्ष देखिला ऐसा हा चमत्कार झाला यासं काय म्हणावे वरील ओवी प्रश्नार्थक आहे या ओवीचे उत्तर समर्थ पुढील ओवीत देतात तरी लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची याचे कारण असे की लोकांच्या म्हणजे भक्तांच्या शुद्ध भावनेमुळे हे असे घडून येते सद्गुरू स्वरूप असतात अशी ज्यांची भावना असते तशी त्या भक्तांना भावना कळते दिव्य चमत्कारांचे हेच एकमेव कारण असते इतर कल्पना करणे म्हणजे निष्कारण वेडेवाकडे तर्क करणे होय सद्गुरूंनी देह ठेवल्यावर देखील ते गेले नाही ते आहेतच अशी ज्याची खरी भावना असते त्याला ते सद्गुरू प्रत्यक्ष दर्शन देतातच चमत्काराची ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रचिती होय वास्तविक स्त्रीसारखे महापुरुष देहात असताना ते देहात असूनही देहामध्ये नसतात म्हणून देह सोडल्यावर त्यांच्या मूळ अवस्थेत बिलकुल फरक पडत नाही असे असल्याने देहात असताना जे फळ भक्तांना मिळते तेच फळ किंबहुना त्याहीपेक्षा अधिक फळ देहपातानंतरही मिळू शकते तात्पर्य आपली भावना सद्गुरूंच्या प्रती दिव्य असणे जरुरीचे आहे पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम